सुद्धा तो प्रकटी करण्याचा 3:11 तिथं वचन सांगतं की म्हणून मी लवकर येतो आणि तुझ्याजवळ जो मुकुट आहे तो कोणी घेऊ नये, मग तुझ्याजवळ जे आहे ते दृढ धरून राहा. परमेश्वर म्हणताय की परमेश्वर म्हणताय माझ्या लेकरा मी तुझ्यासाठी जीवनाचा मुकुट दिलेला आहे, तो मुकुट तुझ्यापासून कोणी हिरावून घेऊ नये. जगातले कुठले मोह, जगातल्या कुठल्या डोळ्याच्या वासना, देहाच्या वासना, संसाराच्या पुशारक्या असू द्या, जगामधल्या कुठल्या अशा गौरव, कुठल्या अशा गोष्टी, सेल्फ जायडोल्ट्री किंवा स्वतःविषयी गैरवासने, अशा कुठल्या गोष्टी माझ्या लेकरा तुझ्या जीवनामध्ये असू नयेत. तुझ्या जीवनामध्ये अशा कुठल्या गोष्टी असू नयेत की जेणेकरून जीवनाचा मुकुट जो मी तुला दिलेला आहे तो गमून तुझ्यापासून जावावा किंवा तुझ्यापासून तो काढला घेऊन जावावा. तर परमेश्वर म्हणतंय की तुझ्याजवळ जे माझ्या मुला माझ्या लेकरा मी दिलेला आहे ते दृढ धरून राहा. आणि दोन गोष्टी आज आम्ही प्रयत्न पाहत आहोत. पहिली गोष्ट परमेश्वरनं आम्हाला जे दिलेलं आहे ते म्हणजे तारण. ते तारण आज आम्ही दृढ धरलेलं आहे काय? ते तारण भरपूर लोक चर्चमधली एखादं पद ते दृढ धरणार. म्हणा मी कॉयरचा लीडर आहे, मी कॉयरचं कधीच सोडणार नाही लीडर, ते दृढ धरणार. एखादा व्यक्ती म्हणणार की चर्चमध्ये ह्या पोस्टवरती मी आहे, ती पोस्ट मी कधी नाही सोडणार. काही लोक म्हणतील की या गोष्टीवरती मी आहे आणि ती गोष्ट कधी नाही सोडणार, मी दृढ धरणार. प्रेज लॉर्ड. पण देवाचं वचन आज आमच्याशी काहीतरी बोलत आहे प्रियानु. देवाप म्हणतोय की माझ्या मुला माझ्या लेकरा एक दोन गोष्टी आज तू दृढ धर. भरपूर अशा गोष्टी आहेत, परंतु दोन गोष्टी आज आम्ही पाहणार आहोत. इपिसकराच्या 6:17 आपण वाचू. इपिसकरा 6:17 तारणाची शिरस्त्राण हा व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. वचन सांगते की तारणाचे शिरस्त्राण म्हणजे तारणाचे हेल्मेट, सॅल्वेशनचे हेल्मेट तू ते धर, ते दृढ धर. आणि जर तू दृढ धरतोयस माझ्या मुला तर जीवनाचा मुकुट तुझ्यापासून कोणी काढून घेणार नाही. तारणाचे शिरस्त्राण आणि पवित्र आत्मा, तारणाचे शिरस्त्राण आणि प्लस पवित्र आत्मा इज इक्वल टू आम्ही म्हणतो तिला जीवनाचा मुकुट. तारणाचे शिरस्त्राण अधिक पवित्र आत्मा बरोबर जीवनाचा मुकुट. आज या दोन गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्रामुख्याने जर असतील आणि त्या मी जर दृढ धरलेल्या असतील प्रियानू, तर जीवनाचा मुकुट नक्कीच आम्हाला मिळणार आहे, नक्कीच आम्हाला प्राप्त होणार आहे. परमेश्वर तर म्हणतोय की मी लवकर येत आहे, माझ्या मुला मी लवकर येत आहे, माझं येणं जवळ झालेलं आहे. जगामधले भरपूर देवाचे सेवक आणि सेविका वचनाच्याद्वारे देवाच्या ज्या भविष्यवाणी उत्पत्तीपासून प्रकटीकरणामध्ये ज्या ज्या गोष्टी ज्या भविष्यवाण्या झाल्या ते भविष्यवाण्याचा अभ्यास करून त्याचा उलगडा करून ते सांगत आहेत की येशू ख्रिस्ताचे येण्यासाठी जे जे चिन्ह यरुश्लेममध्ये इस्रायलमध्ये आणि पूर्ण देशांमध्ये राष्ट्रांमध्ये आणि चर्चेसमध्ये आणि लोकांमध्ये जे चिन्ह घडत आहे जे बायबल अनुसरून आहे ते एक गोष्ट दर्शवतं की प्रभूचं येणं जवळ आलेलं आहे. प्रभूचं येणं जवळ आलेलं आहे. प्रभूचं येणं जवळ आलेलं आहे. आणि आम्ही सुद्धा बोलत असताना भरपूर वेळा आम्ही बोलतो की रॅप्चर होणार आहे आणि आम्ही उठवले जाणार आणि आम्ही तिथं जाणार आणि रॅप्चरनंतरचा जो महासंकटाचा काळ असेल आणि त्यावेळी दुष्काळ असेल आणि लोक एकमेकाला कोण विचारणार नाही, लोक एकमेकाला मारून खातील एवढा भयानक दुष्काळ असेल, वेगवेगळे जनावरं किंवा वेगवेगळ्या गोष्टी अशा लोकांमध्ये असतील, या भूतलावरती एवढा उत्पात माजेल, त्याच्यानंतर भूकंप होतील, आकाशातून अग्नी पडेल, गारा पडतील आणि मोठमोठा उत्पात या भूतलावरती होईल असं लोक आम्ही सर्वजण आपल्या जीवनामध्ये आम्ही विचार करता आणि बोलत आहे. परंतु परमेश्वर जेव्हा रॅप्चर होईल आणि तो घेऊन जाईल या सर्व गोष्टीचं आम्ही डिस्कस करत असताना एक बरोबर बोलत असताना व्हॉट्सअपवरती एकमेकाला आम्ही वचन शेअर करत असताना की प्रभू येत आहे वेगवेगळे इमेजेस आम्ही शेअर करत असताना मला एक तुम्हाला प्रश्न प्रामुख्याने विचारू द्या की जेव्हा प्रभू येणार आहे तुम्ही जाणार काय? प्रभू जेव्हा येणार आहे तुम्ही जाणार आहे काय? प्रभू जेव्हा येणार आहे तुम्ही जाणार आहेत काय? कुठली गोष्ट जी दूर धरल्यानंतर मला तिथं जायसाठी एक तिकीट मिळेल, मी जाण्यासाठी तिथं पात्रीचा ठरेल, तर प्रियानु कितीतरी वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी जे प्रभू येशू ख्रिस्तानं त्याचे मौल्यवान रक्त सांडून तुमच्या जीवनामध्ये त्यानं प्रवेश केला आणि जे तारण तुम्हाला दिलं ते तारणामुळं तुम्ही त्या स्वर्गामध्ये जाऊ शकताय प्रियानु. काय ते तारण 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी जो ख्रिस्ताबरोबर मी करार केला होता, जे तारण घेतलेलं होतं ते तारण आज मी टिकवलेलं आहे काय? ते तारण मी टिकवलेलं आहे काय? माझं तारण मी टिकवलं आहे काय? चर्चमधलं माझं स्थान मी टिकवते प्रियानु.
एखाद्या गावामध्ये मी असेल आणि एखाद्या गावामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून माझं मी पद टिकवत आहे, चर्चमधलं माझं स्थान मी टिकवतोय, तारण माझं टिकवलंय काय. कितीतर लोक आज जे पाहत आहेत आणि ऑफलाईन जे पाहतील, प्रभू येशू या सामर्थ्य नावामध्ये आज मला आव्हान तुम्हाला करू द्या. जे लोक आज पाहत आहेत आणि ऑफलाईन पाहतील त्या लोकांना मला तुम्हाला विचारू द्या की तुम्ही आपलं तारण टिकवलेलं आहे काय. परमेश्वराचा आत्मा प्रश्न विचारते, माझ्या मुला माझ्या मुली जे प्रेम तुला सुरुवातीला माझ्याविषयी होतं, जे तारण मी तुला दिलेलं होतं, जे मी तुझं हृदय माझ्या रक्ताने धुतलं होतं, जे तारणाचे वस्त्र धार्मिकतेचे वस्त्र मी तुला नेसवलेले होते, आज तू ते मळवलेले आहेस, आज ते मळवलेलं आहेस. काय तारण मी टिकवलेलं का आहे काय, तारण मी टिकवलेलं आहे काय. आज माझ्या स्वतःच्या मनाशी प्रश्न विचारा की खरोखर माझं तारण जे 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी होतं, जे तारण मी टिकवलेलं आहे काय. हे तारण जे टिकवण्याची गोष्ट आहे प्रियानू, लोकांना त्या गोष्टी माहीत नसतात, परंतु जे स्वतःच्या वैयक्तिक जीवनाविषयी स्वतः तुम्ही आत कसे आहात ते स्वतः आम्हाला माहीत असतं. ते तारण माझ्या जीवनामध्ये ते आहे काय. लोक आम्हाला विचारतात या ब्रदरनं या सिस्टरनं 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी आपलं ख्रिस्ताल जीवन दिलं होतं आणि आज ते त्यांना तारण मिळालेलं आहे, त्याच तारणामध्ये ते कंटिन्यू जीवन जगत आहेत. म्हणून आज चर्चमध्ये लीडर आहे, चर्चमध्ये स्तुत्याराधना करतात. तो आम्हाला आमच्या जीवनाविषयी माहीत असतं की खरोखर मी तारण टिकवलेलं आहे काय. मी प्रेज लॉर्ड म्हणतोय, मी देवाची स्तुत्याराधना करतोय, मी मोबाईलवरती वेगवेगळे देवाचे स्टेटस लावतोय, वेगवेगळे वचनं मी पाठवत आहे, परंतु तारण मी टिकवलेलं आहे काय. परमेश्वर आज मला आणि तुम्हाला प्रश्न विचारताय, तारण मी टिकवलेलं आहे का प्रियानू. जेव्हा येशू ख्रिस्त एका गावातून ते जात होते, बेताने तिने सोडले आणि एका गावातून जात असताना प्रियानू तिथं अंजिराचं झाड होतं आणि येशू ख्रिस्ताला भूक लागलेली होती. आणि वचन सांगते जेव्हा येशू ख्रिस्त तिथं गेलेत आणि तिने पाहिलं की मला काहीतरी फळ मिळेल, परंतु वचन सांगते की पानं तर टवटवटीत होती, पानं तर एकदम हिरवीगार होती, परंतु फळ त्या झाडाला नव्हतं. आणि वचन सांगते येशू ख्रिस्तानं त्याचवेळी त्या झाडाला शाप दिला. प्रियानू, देवाला कुठल्या गोष्टीचा जर राग असेल तर आमच्या जीवनामध्ये असलेला एखादा ढोंगीपणा याच्याविषयी परमेश्वर आम्हाला प्रियानू राग असेल. प्रियानू परमेश्वर त्या गोष्टीचा राग आहे. आम्ही बाहेरून तर दिसतोय चांगला, आम्हाला पाहणं तर चांगलं आहेत, आम्ही टवटवीत दिसतोय, एक चांगला ख्रिस्ती व्यक्ती म्हणून चांगली ख्रिस्ती बहीण म्हणून आमची ओळख आहे, तारण मी टिकवलेलं आहे काय, तारण मी टिकवलेलं आहे काय. आज तारण मी माझ्या जीवनामध्ये घेतलं होतं, ज्याच्यामुळं ख्रिस्तानं त्याचा पवित्र आत्मा मला दिला, पवित्र आत्म्यानं मला भरलं, एका दलदलीतून एका घाणीतून मला बाहेर काढलं आणि देवाची आराधना करण्यासाठी एक मानाचं पात्र म्हणून देवाचा सेवक म्हणून मला उभा केलं. आज माझ्या स्वतःच्या गर्वामुळं, स्वतःच्या बढाईमुळं, स्वतःचीच इच्छा पूर्ण व्हावी या गोष्टीमुळं कदाचित मोठी मंडळी तुमच्याकडे असेल, कदाचित भरपूर लोक तुमच्याकडे असतील, कदाचित तुम्ही मोठमोठ्या स्तौतेचा अधिकारी असणार, तुम्हाला तुम्हाला प्रश्न विचारू द्या की आज तारण मी माझं टिकवलेलं आहे काय, तारण माझं मी टिकवलेलं आहे काय, तारण माझं टिकवलेलं आहे काय. वचन सांगते इपिस्कराचं 2 अध्याय 1 वचन, तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता. वचन सांगते तुम्ही आपले अपराध आणि आपली पातके याच्यामुळे मृत झालेला होता. होय, आमच्या पापामुळं आमच्या अपराधामुळं या जगामध्ये आम्ही मेलेलो होतो. आम्ही या जगामध्ये मेल्यासारखं आमचं जीवन होतं. जरी आम्ही प्रतिष्ठित व्यक्ती होतो, जरी वेल एज्युकेटेड आम्ही होतो, जरी समाजामध्ये लोक आम्हाला ओळखत होती, तरी आत्म्यामध्ये आम्ही मेलेलो होतो, तरी आत्म्यामध्ये आमचं जीवन मेलं होतं. जसं आदामाने हवेला परमेश्वर म्हटलं होतं एदन बागेमध्ये, जेव्हा कधी तू फळ खाशील, आदामाला सांगितलं होतं की तेव्हा तू खास मरशील. आणि फळ खाल्लं, पहिलं हवेनं खाल्लं, नंतर आदामानं खाल्लं, वचन सांगते ते खास मेलेत, आत्म्यात मेलेत. वचन सांगतं की आम्ही जरी आमच्या भोवतावली सर्व गोष्टी होत्या, सर्व काय होतं, परंतु आत्म्यामध्ये आम्ही मेलो होतो, आत्म्यामध्ये आम्ही मेलो होतो. दुसरं वचन इपिस्कराचं 2 अध्याय 2 वचन काय सांगतंय, त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात या जगाच्या रहिवाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती यांच्या धोरणाप्रमाणे चालत होता. वचन सांगते आम्ही कुणाच्या संगतीमध्ये बसणारे लोक होतो पहिला, आम्ही आता देवाच्या सेवकांच्या संतगणाच्या आम्ही संगती बसतोय, विश्वासणाऱ्या बहीण भावाच्या संगती आम्ही बसतोय, परंतु आमची पहिली पंगत कुणाबरोबर होती. वचन सांगते जो अंतराळातील जो अधिपती आहे, कोण, त्याचं नाव सैतान.
अंतराळाचे अधिपती, त्याच्याबरोबर पहिला आमची संगत होती, त्यांच्याबरोबर आमचं बसणं बोलणं होतं, त्याच्याबरोबर सर्व गोष्टी आम्ही करत होतो, सर्व गोष्टी, कारण त्याचा आम्ही होतो, त्या व्यक्तीचा आम्ही होतो, अंतराळातील जो अधिपती आहे त्याचा आम्ही होतो, म्हणून सर्व गोष्टी आम्ही त्याच्याच करत होतो, सर्व गोष्टी त्याच्या हिशोबाने आमचं जीवन आम्ही जगत होतो, सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये त्याच होत्या. त्या अधिपती जो अंतराळातला आहे त्याच्या 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 भरतीतले आम्ही लोक होतो. वचन इथं सांगते, परंतु आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणारा जो आत्म्याचा अधिपती आहे, जो दुरात्मा, जे लोक आज्ञा मोडतात, जे लोक आज्ञा मोडतात त्यांच्यामध्ये जो कार्य करणारा अधिपती आहे, जो आत्मा आहे, त्या आत्म्याच्या अधिपतीच्या धोरणाप्रमाणे मी चालणारे लोक होतो. वचन सांगते, नीट समजून घ्या, जे लोक आज्ञा मोडतात त्यांना चालवणारा एक आत्मा आहे. वचन सांगते, त्याच्या धोरणाप्रमाणे जे लोक देवाच्या आज्ञा मोडतात, जरी ख्रिस्तामध्ये असतील, जरी चर्चमध्ये येणारे लोक असतील, जरी दान दशांश देणारे लोक असतील, परंतु देवाच्या आज्ञा जर ते मोडतात, वचन इथं सांगते की आत्म्याचा जो अधिपती आहे, जो दुरात्मा आहे, त्यांच्या धोरणाप्रमाणे ते चालत आहेत. त्या आत्म्याच्या, त्या अधिपतीच्या आज्ञा आम्ही होतो. आम्ही पापामध्ये जीवन जगत होतो, आम्ही कुठलं मूल्य देऊन, आम्ही पैसे देऊन कुठल्या सेवकाला, कुठल्या सेविकेला पैसे देऊन आमचं तारण आम्ही विकत घेतलं नाही, कुठले सत्कर्म करून आमचं तारण आम्ही विकत घेतलं नाही, कुठल्या चांगल्या गोष्टी आम्ही भेटी देऊन, आम्ही अर्पण देऊन, आम्ही कुठल्या गोष्टी करून आमचं तारण आम्ही विकत घेतलं नाही. पण वचन सांगतं, इपिसकराचा दुसरा अध्याय आणि चौथा आणि पाच वचन काय सांगतं मी वाचा. इपिसकराचा दुसरा अध्याय, चौथा आणि पाच वचन. तरी देव दया संपन्न आहे. वचन सांगते, तरी देव दया संपन्न आहे. पापामध्ये जीवन जगणारे लोकांनी टाकलेले लोकांनी धिक्कानाले आम्ही लोक होतो. आमचं जीवन नाशामध्ये आम्ही जगणारे लोक होतो. आमच्या मुखामध्ये नेहमी वाईट गोष्टी, वाईट जीवन जगणारे, व्यसन करणारे, लोकांची निंदा करणारे जीवन जगणारे आम्ही लोक होतो. तरी सांगते देवाचं वचन की तरी सुद्धा जसं आम्ही होतो, ज्या पापामध्ये होतो, जे वाईट गोष्ट आम्ही जगतो, तरी सुद्धा देव दया संपन्न आहे. तरी सुद्धा देव दया संपन्न आहे. माझ्या भावा, माझ्या बहिणी, जे काही तारण तुझ्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे, तो देव दया संपन्न आहे. कुठल्या सत्कार्यामुळं, आमच्या धार्मिकतेमुळं अजिबात नाही. वचन सांगते तरी सुद्धा देव दया संपन्न आहे. म्हणून पुढे वचन काय सांगतंय, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जीवन केले, कृपेने तुमचे तारण झालेले आहे. वचन सांगते तरी देवाच्या अपरंपार दयेमुळे, अपरंपार प्रेमामुळे, वचन सांगते की कृपेने तुमचं तारण झाले. माझ्या भावा, माझ्या बहिणी, आज परमेश्वर तू धन्यवाद दे. परमेश्वरचं नाव उंच कर की देवा, माझ्या कुठल्या चांगुलपणामुळे नाही, मी कुठला चांगला व्यक्ती आहे म्हणून नाही, माझं नाव चांगलं होतं म्हणून नाही, मी श्रीमंत व्यक्ती आहे म्हणून नाही, मी चांगला एज्युकेटेड व्यक्ती होतो म्हणून नाही प्रभू, पण तू दयेनं आणि कृपेनं माझं तारण झालेलं आहे. दयेनं आणि कृपेनं तुम्हाला तुझ्या रक्तानं विकत घेतलेलं आहेस. दयेनं आणि कृपेनं तारणाचं शिरस्थान तुम्हाला दिलेलं आहेस. जे काय आहे प्रभू, ते तारण जे तुम्हाला दिले त्याच्यामुळं आहे. आमच्या ताकदीनं, आमच्या बळानं तारण आम्हाला मिळणार आहे प्रणू. वचन सांगते देव दया संपन्न आहे, देव कृपा करणारा देव आहे. त्या कृपेच्या देवामुळं आज तुम्हाला आणि मला तारण मिळालं आहे. स्वतःचा एकुलता एक पुत्र त्या परमेश्वरनं या भूतलावरती पाठवला, आणि ज्यानं 2020 वर्षापूर्वी आपलं रक्त या भूतलावरती सांडलं, आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे पहिले करीन 26 प्रमाणे मौल्यवान रक्त सांडून त्यानं आम्हाला विकत घेतलं, आणि विकत घेतलेलं असताना जे तारण आम्हाला फुकट मिळालेलं आहे, त्याच तारण आज आम्ही प्रियानु कलंकित करत आहोत काय? तेच तारण आज आम्ही कलंकित करत आहोत काय? मागल्या दिवसांमध्ये जेव्हा काही लोकांचे फोन कॉल्स आले, मागल्या दिवसांमध्ये काही लोक भेटलेत, जे सेवा करणारी लोक, जी लोकांना इतरां लोकांना जाऊन मुक्त करणारी लोक, जी लोक इतर लोकांना प्रार्थना केल्यानंतर हिल करणारे लोक, आज त्यांचं तारण त्यांनी गमवलेलं आहे. आज त्यांचं तारण त्यांनी गमवलेलं आहे. परंतु तारण अशी ही गोष्ट आहे, ती लगेच आमच्या जीवनामधून कधीच एकदाच अशी जायत नाही प्रियानू. हळू हळू हळू, दिवसेंदिवस दिवसेंदिवस दिवसेंदिवस, एक पापत करत असताना, दुसरं पाप करत असताना, तिसरं पाप करत असताना, दिवसेंदिवसेन आमच्या जीवनामधून ते तारण निघून जातं प्रियानू. मागल्या दिवसांमध्ये काही लोक असे भेटलेत, सेवा करणारे लोक, मुक्त करणारे लोक, त्याच्या प्रार्थनेमुळे मिराकल परमेश्वरने केलेले होते. आज आपल्या जगातल्या गोष्टीमध्ये गुंतून, आज पापामध्ये गुंतून, आज आपल्या डोळ्याची वासना, देहाच्या वासनेमध्ये गुंतून, आपल्या बडाईमुळं, आपल्या घरवामुळं आज तारण त्याने लोक गमून बसलेला आहे. आज तारण त्याच्या चुडामधून निघून गेलेला आहे. जी लोक इतरांना बंधातून मुक्त करत होते, जी हुबारल्यानंतर सैतान पळून जात होते,
पण आज त्यांच्या जीवनामध्ये सैतानाने त्याच गोंधळ माजवलेला आहे. कुटुंब तुटत आहेत, पती पत्नीचे नाते संबंध तुटत आहेत. का? आमचं तारण आज आम्ही गमवलेलं आहोत. देवाच्या तारणाशी आम्ही खेळत आहोत. देवाचं तारण आम्हाला शिल्लक वाटत आहे. देवाचं तारण आम्हाला काहीच वाटत नाही व त्याचं काही मूल्य वाटत नाही. आम्ही म्हणतोय की मी तारण काय आहे ते, चला थोडी दारू पितो, चला थोडं व्यसन करतो, चला चोलो पत्नीला मारहाण करतो, चला थोडं इतर स्त्री बरोबर नातेसंबंध ठेवतो. आज आमच्या जीवनामध्ये तारण आम्ही गमवत आहोत. आमच्या जीवनामध्ये आम्ही तारण गमवत आहोत. माझ्या बहिणी, माझ्या भावा, मला तुला सांगू दे, ज्या देवाचं सेवा करणारा तू व्यक्ती होता, देवाची सेवा कार्य करणार तू सेविका होतीस, पण तू आज तुझ्या जीवनामध्ये आपल्या डोळ्याच्या वासनेमुळं, आपल्या जीवनातील असल्या संशयामुळं, आपल्या जीवनामध्ये असल्या गर्वामुळं देवाचं तारण तू गमवलेलं आहेस. देवाचं तारण तू गमवलेलं आहेस. देवाचं तारण तू गमवलेलं आहेस. एवढं मोठं तारण परमेश्वर आम्हाला दिलं प्रियानं. त्याचं मौल्यवान पुत्र या वधस्तंभावरती रक्त सांडून त्याने आम्हाला त्या रक्ताने विकत घेतलं, आम्हाला तारण दिलं, आम्हाला तारण दिलं. प्यानो आमच्या नावाच्या पुढं वेगवेगळ्या पदव्या असण्यापेक्षा आहेत, प्रेज लॉर्ड, ते सर्व पदव्यापेक्षा तुम्हाला सांगू द्या, तारण झालेला व्यक्ती म्हणून जेव्हा स्वर्गामध्ये तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं जातंय, देवाला त्या गोष्टीचा मोठा आनंद होते. प्रियानो देवदूतेच्या विषयी आनंद करतात. तुमच्या नावापुढं मोठी पदवी असल्यापेक्षा तुमचं नाव जेव्हा जीवनाच्या पुस्तकात लिहिलं असतं, जीवनामध्ये त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये तारण झालेली ही व्यक्ती आहे, जेव्हा त्या पुस्तकामध्ये लिहिलं असतं प्रियानो, देवाला त्या गोष्टीचा आनंद होतो. देवाला त्या गोष्टीचा आनंद होतो. आज आमच्या जीवनामध्ये ते तारण आम्ही टिकवलेलं आहे का? वचन सांगते की कृपेनं माझ्या मुला, माझ्या लेकरा, तुझ्या कृपेनं माझं तुझं तारण झालेलं आहे. ते तारण आज आमच्या जीवनामध्ये आम्ही टिकवलं आहे का? इब्री लोकाचा दुसरा अध्याय आणि पहिलं वचन काय सांगतंय? ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यापासून वाहवत जाऊ. ह्या कारणास्तव इब्री लोकास दुसरा अध्याय पहिलं वचन, या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टीद्वारे, ज्या सेवकांच्याद्वारे, ज्या सेविकांच्याद्वारे, देवाच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे जे तुम्ही ऐकलेला हा देवबाप तुमच्याशी बोलत आहे, देवबाप त्याच्या वचनाद्वारे बोलत आहे, स्वप्न दृष्टांद्वारे तुमच्याशी बोलत आहे की माझ्या मुला हे पाप तू जीवन जगत आहेस, माझ्या मुली तुझ्या जीवनामध्ये हे पाप आहे आणि तू पापामध्ये जीवन जगत असताना यातून तुला बाहेर पडलं पाहिजे. देवाचं वचन तुझ्याशी बोलत असताना, पवित्र आत्मतेशी बोलत असताना, स्वप्न दृष्टांद्वारे देवबाप बोलत असताना वचन सांगतंय विशेष लक्ष आम्ही त्याच्याकडे लाव्या. आज विशेष लक्ष आम्ही कशाकडे आहे? विशेष लक्ष जगातल्या गोष्टीकडे आहे. विशेष लक्ष माझी प्रॉपर्टी कशी वाढली याच्याकडे आहे. विशेष लक्ष मला धन संपत्ती कशी प्राप्त होईल याच्याकडे आहे. पण देवाचं वचन सांगतंय या गोष्टी ज्या तू ऐकलेल्या आहेत, ज्या जीवनाच्या गोष्टी तू ऐकलेल्या आहेस, त्याच्याकडे विशेष लक्ष तू लाव, त्याच्याकडे विशेष लक्ष तू लाव. मी आज विशेष लक्ष लावलंय काय? लोक चाळी करतात, निंदा करतात, त्याच्याकडे माझं लक्ष आहे. लोक मला माघारी ओढायचा प्रयत्न करतात, तिथे मी विशेष लक्ष देतो. देवाचं वचन सांगते ज्या गोष्टी आज तू ऐकत आहेस, याच्या अधोकर जे ऐकल्यास आणि दररोज आणि दररोज मी तुझ्याबरोबर बोलत असताना जे काही बहिणी बघत आहेत आणि देवाचा आत्मा दररोज आणि दररोज त्यांच्याशी बोलत आहे की जे ज्या रीतीनं पापामध्ये जीवन ते जगत आहेत, देवाचं वचन त्याच्याशी बोलत असताना, देवबाप दररोज त्यांच्याशी बोलत असताना ते विशेष लक्ष देण्याकडे लक्ष न देता, त्या ऐकण्याकडे न लक्ष देता, न व्यवस्थित ऐकता आज ते आपलं मन डायवर्ट करत आहेत, आपलं मन ते विचलित करत आहेत. वचन सांगतं की विशेष लक्ष तू लाव. आज विशेष लक्ष त्याच्याकडनं लावता भरपूर बहिणी. परमेश्वरात बोलत असताना, देवाचा आत्मा बोलत असताना विशेष लक्ष न देता ते निग्लेक्ट करत आहेत, ते निग्लेक्ट करत आहेत. नाही माझ्या जीवनामध्ये त्या गोष्टी नाही आहेत, पण देवाचा आत्मा सांगतो की तुझ्या जीवनामध्ये त्या गोष्टी आहेत. पवित्र आत्मा सांगतो तुझ्या जीवनामध्ये त्या गोष्टी आहेत, पण तू नाही. तो भाव म्हणतो की माझ्या जीवनामध्ये या गोष्टी नाहीत आणि थोड्या मी करतो, परत पश्चाताप करतो, व्यसनामध्ये आपलं जीवन जगून आम्ही स्वतःला फसवत आहोत. तारण आम्ही गमवत आहोत, तारण आम्ही गमवत आहोत. वचन सांगतंय ऐकल्या गोष्टीकडं आपण जर लक्ष दिलं नाही तर त्यापासून आम्ही वाहत जाऊ, त्यापासून आम्ही वाहत जाऊ, देवाच्या तारणापासून आम्ही वाहत जाऊ. देवाचं वचन सांगते प्रियानो आज आम्हाला त्या देवाच्या तारणापासून वाहत जायचं आहे का? देवामध्ये आम्हाला स्ट्रॉंगली उभं राहायचं. इब्री लोकाचा तिसरा अध्याय आणि दुसरं वचन काय सांगतंय? जसा मोशे देवाच्या संबंध घरात विश्वसनीय होता, तसा तोही त्याला ज्याने नेमलेल्या विश्वसनीय होता. इब्री लोकाचा दुसरा अध्याय आणि तिसरं वचन. तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल? ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून त्या ऐकणाऱ्याने त्याविषयी आपल्याला प्रमाण पटवले. वचन सांगते आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे,
आम्हाला शुल्लक वाटतं आहे. देव त्या तारणाला मोठ्या रीतीनं बघतोय, विशेष रीतीनं बघतोय. देवाचं वचन तिथं सांगतं की आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला निभाव कसा लागेल, कसा निभाव लागेल? अजिबात निभाव लागणार नाही. जे तारण परमेश्वर आम्हाला दिलेलं आहे, जर त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतोय, जर परमेश्वर येणार आहे आणि जगामध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत, ज्या भयंकर गोष्टी आमच्या नेत्रांनी आम्ही पाहत आहोत, त्याच्यामध्ये आमचा टिकाव अजिबात लागणार नाही. तर वचन सांगते तारणाकडं आम्ही दुर्लक्षित करणारे लोक झालेले आहोत. जे तारण परमेश्वर आम्हाला दिलेलं आहे त्याच्याकडे आम्ही दुर्लक्षित करत आहोत, म्हणून या परिस्थितीमध्ये या दिवसामध्ये आमचा टिकाव अजिबात लागणार नाही. प्रियारो, जसं देवबाप चालणीने लोकांना चालत आहे, जसं देवबाप लोकांना चालणीतून चालत आहे, भरपूर लोक देवापासून सोडून जातील, भौकून जातील, हे देवाचं वचन सांगतं. त्या सोडून जाण्यामध्ये, त्या भकणारमध्ये तुम्ही नसावं, म्हणून आजचा संदेश देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे. प्रियारो, तुम्ही मागे गेलं नसावं तर तुम्ही पुढे आलेले, दररोज आणि दररोज ख्रिस्तामध्ये वाढणारे, दररोज आणि दररोज तुमचं रूपांतर झालेले लोक, दररोज आणि दररोज ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये जीवन जगणारे लोक तुम्ही असावेत. म्हणून देवाचं वचन आज तुमच्याशी बोलत आहे, देवाचं वचन तुमच्याशी बोलत आहे. जरी मला भरपूर गोष्टी माहीत असल्या, चर्चमधला एखादा वडील भले तुम्ही काय असा, परंतु आज परमेश्वर बोलत आहे, माझ्या लेकरा, माझ्या मुली, तुझ्या जीवनामध्ये तारण तू टिकवलेलं आहेस काय? तारण तू टिकवलेलं आहेस काय? व्यसनामध्ये सुद्धा जीवन आम्ही जगत आहोत, व्यसनामध्ये जीवन आम्ही जगून आमचं तारण आम्ही गमवत आहोत, तारण आम्ही गमवत आहोत. प्रियानो, तारण आम्ही गमवत. वचन सांगतंय की एवढ्या मोठ्या तारणाकडे तू दुर्लक्ष केल्यास तुझा निभाव कसा लागेल, तुझा निभाव कसा लागेल? आज तारण माझ्या जीवनामध्ये मी टिकवलंय काय? आज माझ्या जीवनामध्ये तारणाला मी घट्ट पकडून ठेवलंय काय? आज तारण जे मी ऐकते देवाचं वचन, त्या तारणाला मी पकडून ठेवले काय? वचन सांगतंय की त्याच्यापासून भरपूर लोक वाहत जाऊन आपलं तारण त्यांनी गमवलेलं आहे. भरपूर लोकांनी आपलं तारण गमवलेलं आहे. भरपूर लोकांनी, भरपूर लोकांनी. इबी लोकास याचा 12 अध्याय आणि 15 आणि 16 वचन काय सांगतंय? देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये. वचन सांगते देवाच्या कृपेला. ही कृपा कुठली? इपिस्करच्या पत्रामध्ये आम्ही वाचलं 2 अध्याय 5 वचन की कृपेने तुमचं तारण झालेलं आहे. त्या कृपेविषयी इथं वचन सांगतं की देवाच्या कृपेला कोणी ओढी पडू नये. म्हणजे देवानं जी तारण होण्यासाठी जी कृपा आमच्यावरती केली, त्याच्यासाठी कोणी तुम्ही उणे पडू नये, किंवा त्या कृपेला कोणी तुम्ही अंथरू नये, ते कृपा तुमच्या जीवनातून निघून जाऊ नये. पुढे वचन काय सांगतंय? ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील. चार गोष्टी सांगल्यात प्रियानो इथं. यामुळे ज्या लोकांनी देवाची कृपा तारण तुच्छ मानलं, वचन सांगते यामुळे पुष्कळ लोक बिघडून जातील. पण उद्यापासून सर्व चर्चेस सुरू होत आहेत आणि तुम्ही बघणार की गेल्या वर्षी जो व्यक्ती चर्चमध्ये होता, या वर्षी तो खरोखर तो व्यक्ती चर्चमध्ये आहे काय? ती बहीण जी गेल्या वर्षी चर्चमध्ये होती, जी आराधना करत होती, पुढे देवाचा गौरव करत होती, आज ज्या उद्या तुम्ही तुमच्या चर्चमध्ये तिला पाहणार, आपले नेत्र चांगले उघडून तुम्ही बघा प्रियाणू, ती व्यक्ती तिथं आहे काय? ती व्यक्ती तिथं आहे काय? तर सैतान खवळलेला आहे, पास टाकत आहे, मोह टाकत आहे, कुणी इझी घेऊ नका, इझी जीवन जगू नका. काय होते चालते, पश्चाताप करूया, चलता आहे सब कुछ, कुछ नाही होता, म्हणून ढकलत जाऊ नका, ढकलत जाऊ नका. वचन सांगते 4 गोष्टी या वचनामध्ये लिहिल्या आहेत की वचन सांगते पुष्कळ लोक त्याच्यातून बिघडून जातील, पुष्कळ लोक. वचन पुढे काय सांगतंय? असे कोणतीही कडूपणाची मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये. वचन सांगते की कडूपणाचे मूळ अंकुरित व्हाले त्यांच्या जीवनामध्ये. कशाविषयी कडूपण? देवाच्या वचनाविषयी कडूपण. लोकांना स्तुती आराधना करायला आनंद वाटेल, लोकांना डान्स करायला आनंद वाटेल, चर्चमध्ये येऊन वेगवेगळ्या गोष्टी करायला त्यांना चांगलं वाटेल, परंतु देवाचं जे सत्य वचन आहे त्यांना कडूपणाचं वाटेल. वचन सांगते ज्या लोकांनी आपलं तारण गमवलंय, तारण गमवलंय, त्यांच्या जीवनामध्ये देवाचं जे वचन आहे त्यांना कडूपणाचं वाटणार, गोड वाटणार नाही, कडूपणाचं वाटणार. तर ते वचन त्यांना शुद्ध करत असते, ते वचन त्याच्याशी बोलत आहे, त्याचं वचन त्यांना करेक्ट करत असते, ते वचन त्यांना शिकवत असते, ते वचन त्याच्या जीवनातील जे काय अंधकारातून नाहीसं करत असते. कारण देवाचं वचन प्रकाश आहे, 23:29 प्रमाणे देवाचं वचन हातोडा आहे, ते अग्निप्रमाण आहे, आणि ते सगळं काही तुडून टाकतं. व त्या लोकांना वचन सांगते कडूपणाचे मूळ त्याच्यामध्ये अंकुरित होऊन उपद्रव देणारे ते होतील. पुढे काय सांगताय? कोणी जारकर्मी होऊ नये. हा, किंवा ज्याने एका जेवणासाठी आपले ज्येष्ठ पण विकले, त्या एसावासारखे कोणी अहिक बुद्धीचे होऊ नये, म्हणून याकडे लक्ष द्या. ज्या लोकांनी आपलं तारण गमवलंय प्रियाणू, वचन सांगते ते अहिक बुद्धीचे होतील. अहिक बुद्धीचे म्हणजे स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहणारे, किंवा जगातल्या ज्या गोष्टी बघतात ती म्हणतील काय होत नाही,
काय उत नाही, एवढं वर्ष आम्ही देवाच्या हिशोबाने जीवन जगलो, एवढं वर्ष देवाच्या आज्ञेत राहिलो, काय उपयोग नाही त्याचा, काय होत नाही. अहिक बुद्धीचे, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहणारे, स्वतःच्या बुद्धीनं तर्क वितर्क करणारे, देवाचा सेवक सेविका वचन स्वीकारत असताना सैतान त्याच्या जीवनामध्ये या अहिक बुद्धी गोष्टी घालून स्वतःच्या मनाचा तर्क वितर्क करणारे लोक, ह्यावेळी येथील ज्या लोकांनी आपलं थारण गमवलेलं आहे त्या लोकांच्या जीवनात या चार गोष्टी होतील, ते देवाच्या कृपेला उणे पडतील. आणि वचन सांगते की त्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील. वचन सांगते कडूपणाचे मूळ त्यांच्यामध्ये अंकुरित होईल. आणि चौथं वचन सांगते की ते लोक अहिक बुद्धीचे होतील. त्याची ज्ञान बुद्धी ऐक असेल, इथं देहांतर बसले असतील, मुखानं तर देवाचं नाव घेत असतील, पण त्यांची बुद्धी जगामध्ये असणार, परंतु त्यांचे विचार जगातल्या गोष्टीमध्ये असणार, मनामध्ये त्यांच्या विचार जगातल्या गोष्टी असणार. वचन सांगते अहिक बुद्धीचे ते होतील, अहिक बुद्धीचे, ज्या लोकांनी तारण गमवले. प्रियानु परत सांगतो, तारण असं लगेच जात नाही. एक तरुण पोरगा होता, एक तरुण व्यक्ती होता, पहिला टाइम तो मासं पकडण्यासाठी गेला. प्रियानु पहिला टाइम तो मासं पकडण्यासाठी गेला आणि मासं पकडत असताना त्यानं पीठ घरातून नेलं होतं आणि तो मासं पकडत होता. आणि मासं पकडत असताना प्रियानु ते पीठाला मासं त्याला व्यवस्थित सापडत नव्हते. पण दुसरा एक व्यक्ती त्यानं बघितलं की त्यानं प्रियानु ते दानवे लावतात त्याला आणि ते पकडत होता आणि त्याला पट मासे सापडते, पण त्याच्या पीठाला मासं काही सापडणार. मीनं म्हणला चला मी पण दानवीकडे शोधतो. इकडं तिकडं शोधायला तो धावला पळा लागला, मग त्याला कुठं सापडना. मग ते दगडं त्यानं काढायला लागला, कुठं त्याला सापडना. मग एका दगडाच्या खाली मोठा दगड होता, त्यानं काढलं आणि तिथलं उकरल्यानंतर प्रियानु त्याला तिथं दानवे सापडलेत. त्याला दानवे म्हणजे काय माहीत नव्हते, लांबणं फक्त बैल होतं. पहिला टाइम व्यक्ती मासं पकडायला आहे, पीठ त्याला माहीत आहे, परंतु दानवे त्याला माहीत होतं, फक्त लांबणं बघितलेत. दानवे त्याला माहीत नव्हते काय, तर दानवेसारखं वळवळते म्हणून त्याने घेतलं, त्या पिशवीमध्ये घातलं, थोडा चिखल घातला आणि मासे पकडायला तिथं आला. आल्यानंतर जेव्हा कधी तो माशाला ते गळ लावायचा, त्याचं तोंड त्या जे दानव त्याचं तोंड तो तोडायचा आणि प्रियानु त्याला तो अडकायचा आणि टाकायचा. टाकत असताना जेव्हा तो तोडायचा त्याला काटा लागल्यासारखं काहीतरी नेहमी व्हायचं. नेहमी जेव्हा जेव्हा तो करायचा टाकायचा काटा लागल्यासारखं त्याला व्हायचं आणि मासं त्याला सापडायला लागले, मासं त्याला सापडायला लागले. आणि प्रियानु जसं जसं थोडा थोडा वेळ गेला ते पोरगं तिथंच काळे निळं पडलं आणि खाली पडलं आणि त्याच्या तोंडातून फेस यायला लागला. फेस आल्यानंतर लोक पळालेत, काय झालं बघितलं, त्याला उचलायला लागलेत, त्याला दवाखान्याचा प्रयत्न करले, तर पोर काय झालेलं, काय चावला, काय इथं साप बीप चावला म्हणून बघायला लागलेत. साप तर काय नव्हता, पण पिशवी जेव्हा त्यांनी बघितले प्रियानु, सापाची पिल्ली त्या पिशवीमध्ये होती. सापाची पिल्ली, एकदाच साप चावल्यानंतर माणूस मरतोय, पण जी सापाची पिल्ली असतात थोडं विष देऊन मनुष्याचे जीवन संपवतात. पाप पण या रीतीनेच काम करतं प्रियानु, थोडं जीवनामध्ये डसून, थोडं जीवनामध्ये विष देऊन त्या व्यक्तीचं, त्या स्त्रीचं, त्या पुरुषाचं, त्या तरुणाचं, त्या तरुणीचं जीवन ते संपवतात थोडं देऊन. आज आम्ही सापाच्या पिल्ल्याबरोबर खेळालो काय प्रियानु, आज आम्ही त्या सापावर खेळालो काय, आज तारण आमचं गमावलं काय. दोन गोष्टी देवबाप म्हणत आहेत प्रकरण 3:11 त्या गोष्टी लक्षात ठेव, त्या दृढ धरून राहा, त्याला सोडू नको. जीवनाचा मुकुट जर पाहिजे तर दोन गोष्टी या दृढ धरून राहा, देवबाप म्हणत आहे. पहिली गोष्ट आम्ही बघितली की तारण, दुसरंच बघितलं की आम्ही पवित्र आत्मा. योहान याचा 14:16 काय सांगतं, योहान याचं 14:16. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहा. योहान 14:16 देवाचं वचन सांगतं की देवा म्हटले मी माझा सत्याचा आत्मा, कैवारी आत्मा, पवित्र आत्मा तुला देत आहे, माझ्या लेकरा मी चाललोय, माझ्या मुली लक्षात ठेव, आणि त्यानं तुझ्याकर सदा सर्व काळ राहावं, त्यानं तुझ्याजवळ सदा सर्व काळ राहावं. सर्व काळ ही ठेव देवाप देऊन जात आहेत, ही ठेव मी चाललोय आणि ठेव. जसं आपली आई किंवा वडील जेव्हा गावाला जात असताना लेकरांना काहीतरी पैसे देतात, हे ठेव तुला, खर्चाला ठेव तुला, खर्च काय लागेल त्याला घे, काय घरात लागते ते आण, ठेवून जातात. देवाचा पवित्र आत्मा येशू ख्रिस्त जाताना आम्हाला देऊन गेला तो ठेव. वचन सांगते सदा सर्व काळ त्यानं आमच्या जवळ राहावं. प्रेज लॉर्ड या पवित्र आत्म्यासाठी, त्याच्या उपस्थितीसाठी. आणि भरपूर लोकांना तो पवित्र आत्मा हवा असतो चर्चमध्ये, भरपूर लोकांना पवित्र आत्मा हवा असतो स्तुती आराधनामध्ये, भरपूर लोकांना तो पवित्र आत्मा असतो की जेव्हा प्रार्थना करत असतो लोकांना स्पर्श करावा, भरपूर लोकांना तो पवित्र आत्मा हवा असतो. परंतु तोच पवित्र आत्मा जेव्हा आम्ही घरातून बाहेर पडतोय, तोच पवित्र आत्मा जेव्हा आम्ही चर्चमधून बाहेर पडतोय, तोच पवित्र आत्मा आम्हाला नकोसा वाटतो. जो पवित्र आत्मा स्तुती आराधना करण्यासाठी आम्ही जे वेलकम त्याला करतोय, जो पवित्र आत्मा जेव्हा लोकांना स्पर्श करावा आम्ही त्याला इन्व्हाइट करतोय, जो पवित्र आत्मा स्तुती आराधनेमध्ये उतरून यावा आणि लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य व्हावं म्हणून त्या पवित्र आत्म्याला मी इन्व्हाइट करतोय, तोच पवित्र आत्मा जेव्हा आम्ही यातून बाहेर पडतोय
तो पवित्र आत्मा आम्हाला नको नको असं वाटतोय. का तो पवित्र आत्मा कंट्रोलमध्ये ठेवतो, ते सांगतोय हे करू नको ते करू नको. पवित्र आत्मा मला तू आता नको आहेस, मला चर्चच्या त्या स्टेजवरती पाहिजे आहे जेव्हा मी बोलून करायचं त्यावेळी तू ये. मला त्या चर्चमध्ये तू पाहिजे आहेस जेव्हा मी एखाद्या घरामध्ये प्रार्थना करीन जाईल त्यावेळी तू पाहिजेस, लोकांना स्पर्श करावंस म्हणून मला तू आता नको आहेस. पवित्र आत्मा फक्त इतर लोकांना स्पर्श करावं, त्याची उपस्थिती जाणवं यासाठी नाही प्रियानो. पवित्र आत्मा लोकांचं जीवन शुद्ध करणारा आत्मा आहे पवित्र आत्मा. योहान 16:8 देवाचं वचन सांगते, जेव्हा पवित्र आत्मा येईल तो पापाविषयी जाणीव करून देईल. पवित्र आत्मा जेव्हा येईल नीतिमत्तेविषयी जाणीव करून देईल. पवित्र आत्मा जेव्हा येईल देवाच्या न्यायनिवाड्याविषयी जाणीव करून देईल. जर तुम्ही म्हणताय माझ्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आहे, पवित्र आत्म्याने भरलेले जर मी व्यक्ती आहे प्रियाणू, जर तुम्ही म्हणताय तर तुमच्या जीवनामध्ये जेव्हा कधी चुका होतात पाप होतात आणि पवित्र आत्मा तुम्हाला शिकवतोय तर त्या कबूल करून सोडून देणारं व्यक्ती तुम्ही पाहिजे. पवित्र आत्मा फक्त आम्हाला अन्य भाषेमध्ये बोलण्यासाठी, पवित्र आत्मा फक्त आम्हाला प्रियाण लोकांच्या जीवनामध्ये मिराकल करण्यासाठी नाहीत, तर पवित्र आत्मा आम्हाला ख्रिस्ताच्या स्वभावासारखं बनवण्यास साठी पवित्र आत्मा परमेश्वर आम्हाला दिलेला आहे. ख्रिस्ताच्या स्वभावासारखं बनवण्यासाठी तो पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे प्रियाणू. तो पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे. वचन सांगते की त्याने सदा सर्व काळ आमच्याजवळ हवं, ती ठेव आज आम्ही सांभाळ. काय लोकांना पवित्र आत्मा तुम्ही मिळाला, पवित्र आत्म्याद्वारे तर ते बोलत आहेत, अन्य भाषेचं दान त्याला मिळालं, त्या पवित्र आत्म्याला आम्ही सांभाळतोय काय, त्या पवित्र आत्म्याला मेंटेन करतोय काय. दररोज आणि दररोज जे लोक त्या पवित्र आत्म्याचं ऐकतात, पवित्र आत्मा जे शिकवते त्या रीतीनं बोलतात, बरे लोक त्यांच्या विरुद्ध काही बोलतात, बरे लोक त्यांच्या विरुद्ध काही कारस्थान करते. जेव्हा पण पवित्र आत्मा शिकवते की लेकरा त्याला क्षमा कर, लेकरा जो काय तो म्हणतो त्याच्याकडे लक्ष देऊ नको, तर पवित्र आत्मानं चालणारा व्यक्ती आहे. वचन सांगतंय सदा सर्व काळ तो तुमच्याजवळ राहावा, ती ठेव आम्ही सांभाळ्या काय, ती ठेव आमच्याकडे आहे काय, तर पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये आहे काय. का फक्त चर्च पुरतं, फक्त एखाद्या ठिकाणी प्रार्थना करायला गेल्यानंतर, फक्त इतर लोकांना ते पवित्र आत्म्याचा स्पर्श व्हा यासाठी पवित्र आहे का. सदा सर्व काळ तो पवित्र आत्मा तुम्हाला चालवतोय, त्या पवित्र आत्म्याने भरणारा तुम्ही व्यक्ती आहे. स्वतःला ही तपासण्याची वेळ आहे. इफिसकरास 4:10 आणि 30 वचन काय सांगतंय, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, खंडी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. वचन सांगते पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. आम्ही काय पवित्र आत्म्याला खिन्न करतोय काय प्रियानो? आमच्या जीवनामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत की त्या पवित्र आत्म्याला आम्ही खिन्न करताय? पवित्र आत्म्याला आमच्या बोलण्याद्वारे, आमच्या बघण्याद्वारे, आमच्या विचाराद्वारे, आमच्या कुठल्या गोष्टीद्वारे आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करत आहोत? सेल्फ, आम्ही स्वतःविषयी ज्या बडाई गोष्टी मारतो त्याच्याविषयी आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करत आहोत काय? अशा कुठल्या गोष्टी आहेत आमच्या जीवनामध्ये की ज्याच्याद्वारे आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करत आहोत? वचन सांगते इफिसकरास 4:30 वचन, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, कारण पवित्र आत्मा त्या दिवसापर्यंत जो परमेश्वराचा दिवस येणार आहे, जो न्यायाचा दिवस येणार आहे, जेव्हा रॅप्चरचा दिवस येईल, त्या दिवसापर्यंत पवित्र आत्म्यानं तुमच्याबरोबर मुद्रित तुम्हाला केलेला आहे, शिक्का तुम्हाला मारलेला आहे, तुम्हाला मला त्या पवित्र आत्म्याने मुद्रित केलेलं आहे प्रियाणू. आणि मुद्रित केलेलं असताना त्या पवित्र आत्म्याला मी खिन्न करावी काय? मुद्रित केलेलं असताना त्या पवित्र आत्म्याला मी सोडतोय काय? फक्त आम्हाला तर पवित्र आत्मा स्तुती आराधनेमध्ये पाहिजे आहे, परंतु इतर वेळी तो पवित्र आत्म्याला नको आहे. आमच्या कामाच्या ठिकाणी, आमच्या व्यवसायिक ठिकाणी, बाहेर फिरत असताना, जगामध्ये फिरत असताना आम्हाला पवित्र आत्म्याची आवश्यकता नाही. पवित्र आत्म्या मला फक्त चर्चमध्ये पाहिजेस. आज आमचं जीवन तपासूया. इफिसकरास 4:30 वचन सांगते की पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. भरपूर लोक आज जे पाहत आहेत त्यांनी कितीतरी वेळा पवित्र आत्म्याला खिन्न केलेलं आहे. कितीतरी लोकांनी, कितीतरी भावाने त्या पवित्र आत्म्याला खिन्न केलेलं आहे. आपल्या डोळ्याच्या वासनेमुळं कितीतरी वेळा त्या पवित्र आत्मा आपल्यामध्ये असताना त्याचा विचार न करता त्याने पवित्र आत्म्याला खिन्न केलेला आहे. कितीतरी लोकांनी त्या पवित्र आत्म्याला खिन्न केलेलं आहे. ही पश्चातापाची वेळ आहे की प्रभू मी तुझ्या पवित्र आत्म्याला खिन्न केलं, जी ठेव मला तू दिली होतीस ती ठेव मी सांभाळू शकलो नाही राजा, मला क्षमा कर, माझं जीवन नव्यानं तू उभा कर राजा. जर आज पश्चाताप करताय तर परमेश्वरचा आत्मा पुन्हा एक वार तुम्हाला प्रेरणा स्पर्श करणार आहे. पहिले तेसलीस याचा 5 आणि 19 वचन काय सांगतंय, आत्म्याला विझवू नका. वचन सांगते आत्म्याला विझवू नका, आत्म्याला आम्ही विझवालो की आत्म्याला, जो पवित्र आत्म्याने मी भरलेलो आहे,
त्या आत्म्याला दररोज आणि दररोज आम्ही विसवा लागलो आहे काय, आमच्या पापामुळं, देवाच्या सांध्यात प्रार्थनेला न बसणं, त्याचं आज्ञापालन न करणं, त्याच्या नियमाप्रमाणे न चालणं, या गोष्टीमुळं दररोज आणि दररोज आम्ही आत्म्याला विसवा लागलो आहे काय प्रियानो. वचन सांगते आत्म्याला विसवू नका. पवित्र आत्म्याला आम्ही दररोज विजवालो काय? अशा कुठल्या गोष्टी आहे की ज्या पवित्र आत्म्याला आमच्यामध्ये देतात ते विजवतात? पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की पवित्र आत्मा एका व्यक्तीवरती आला पटकन तो लगेच सोडून जात नाही प्रियानो. एक एक पाप त्याच्या जीवनामधलं ती पवित्र आत्म्याची उपस्थिती तो माणूस मिस करत जातो, ती व्यक्ती मिस करत जाते. शाऊलच्या जीवनाविषयीचा आम्ही वाचतोय पहिले शमूएल इथं 16:14 वचन जे आम्ही वाचतोय प्रियानो. वचन सांगते की शाऊलामधील जो पवित्र आत्मा आहे तो देवानं काढून घेतला आणि दुरात्मा दिला. पहिले शमूएल याचा 16:14 वचन काय सांगतंय? इकडे परमेश्वराचा आत्मा शाऊला सोडून गेला आणि परमेश्वराकडून एक दुरात्मा त्यास बाधा करू लागला. वचन सांगते की देवाचा पवित्र आत्मा शाऊलामधून गेला आणि दुरात्मा त्याला बाधा करू लागला. एकाच वेळेस पाप केलं म्हणून देवाने त्याचा आत्मा त्याच्यातून काढून घेतला नाही प्रियानो. कितीतर वेळा त्याला सुधारण्याची संधी दिली. शमूएल देवाच्या सेवक कितीतर वेळा त्याला सांगितले की बाळा असं करायला शाऊला तू असं करायला तुला बदल, तुझ्या बदलण्याची गरज आहे, आपलं जीवन पश्चाताप कर, हे देवाकड कितीतर वेळा त्याने सांगितलं प्रियानो. परंतु शाऊल आपल्या पापापासून काय मागं फिरायला तयार नव्हता, आपल्या पापापासून मागं फिरायला तयार नव्हता. दररोज अनेक पाप वाढत होता आणि वचन सांगते एक वेळ आली देवाचा पवित्र आत्मा काढून घेतला आणि त्याच्यामध्ये प्रियान वचन सांगते दुरात्मा केला. एकाच वेळेस कधी पवित्र आत्मा सोडून जात नाही. जी लोक कंटिन्यू तेच पाप करत राहतात, त्याच गोष्टी कंटिन्यू करत राहतात, एक वेळ येते त्याच्या जीवनातील पवित्र आत्मा त्यांना सोडून जाते प्रियान. जे जीवनातील पवित्र आत्मा त्यांना सोडून जातोय. वचन सांगते शाऊलाविषयी की शाऊलामधला पवित्र आत्मा सोडून गेला. शाऊल जरी पाप करत होता, जर व्यवस्थित तुम्ही वचन वाचलं प्रियानो, भरपूर ठिकाणी त्याने गेला, लढाईसुद्धा त्याने जिंकल्यात. त्याला वाटला बाबा चुकीचं जीवन मी जगावली तरी माझा विजय प्राप्त व्हायला लागलाय, चला अशा रीतीने जीवन जगूया. त्याला माहीत नव्हतं या सगळ्या गोष्टी देवाकडून आहेत, सैतान कोणाला जो मला फसवा लागलाय. आमच्या जीवनामध्ये सुद्धा पापामध्ये राहून कदाचित तुम्ही म्हणा की मला प्रॉपर्टीमध्ये यश प्राप्ती व्हाले, मला सगळ्या गोष्टी मिळाल्यात, माझे इन्क्रीज व्हाले, माझं उन्नती व्हायला लागले आणि माझं जीवन असं असताना कोय खरोखर मी किती चांगला आहे, माझ्या जीवनामध्ये उन्नती आहे. सैतान तुम्हाला फसवा लागलाय प्रियानो. वचन सांगते की शमूएल संदेष्टा नेहमी शाऊलाला बोध करायचा, परंतु शाऊल त्या पवित्र आत्म्याला नेहमी खिन्न करणारा व्यक्ती होता. आज दररोज आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याला खिन्न करतोय काय? सुरुवात आमची कशापासून होत्या? पवित्र आत्म्याला आनंद देण्याविषयी. आनंद तुम्हाला काय वाटतं? मी चांगले गीते गायलीत, चांगले मी गिटार वाजवले, चांगले कीबोर्ड वाजवले, चांगले वेगवेगळे ड्रम सेट मी वाजवले, चांगले गीतं मी चांगल्या आवाजामध्ये म्हणले, म्हणजे पवित्र आत्म्याला फक्त आनंद होते त्याच गोष्टीचा? मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, जेव्हा तुम्ही आज्ञापालन करताय पवित्र आत्म्याला सगळ्यात मोठा आनंद होते. माझा लेकरू, माझी मुलगी, माझा मुलगा ज्या रीतीनं आज्ञापालन करताय मला आनंद होतोय. पवित्र आत्म्याला तुम्ही खिन्न कराल का आनंद द्याल काय? स्वतःला प्रश्न विचारा की देवा मी तुला खिन्न करावलोय का पवित्र आत्म्या, का मी तुला आनंद द्यायला लागलोय? भले माझ्या जीवनामध्ये चांगली गीतं गावीत म्हणून चांगला माझा आवाज नसेल, पण तुम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करालाय का आनंद द्यालाय देवाचं आज्ञापालन करून? वचन सांगते पहिले तेसली 5:19 की पवित्र आत्म्याला तुम्ही खिन्न करू नका. आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करा लागलोय, आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करालोय काय? स्वतःला तपासायची वेळ आहे. मार्केचा 3:10 आणि 29 वचन काय सांगते? परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीस, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे. आम्ही पवित्र आत्म्याची निंदा कधी करत नाही ब्रदर. काय सांगाल तुम्ही पवित्र आत्म्याला मानतोय की तुम्ही काय सांगाल ब्रदर? आम्ही पवित्र आत्म्याला मानतोय, पण आमची वागणं, आमचं बोलणं, आमचं कृत्य करणं, अशा ज्या गोष्टी आम्ही करतोय पवित्र आत्म्याची निंदा आमच्या कृत्याद्वारे करत आहे. आमच्या कृत्याद्वारे कशा रीतीनं आम्ही वागतोय, कशा रीतीनं आमचं जीवन आहे, कशा रीतीनं आमचं इतर लोकांबरोबर आम्ही आमचे नातेसंबंध आहेत, आमची सहभागिता कशा आहे, कशा गोष्टीमध्ये आमच्या जीवनामध्ये सुरू आहेत. चर्चमध्ये एक आणि घरामध्ये एक असं आमचं जीवन जर जगत आहे तर पवित्र आत्म्याला आम्ही खिन्न करत आहोत. पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हाला लोक आहे, आमचं जीवन बाहेर जगत असताना नातेसंबंधामध्ये पवित्र आत्म्याला आम्ही खिन्न करत आहोत. पवित्र आत्म्याला मी खिन्न करत आहोत. मोबाईलवरती वेगवेगळ्या प्रकारचं चॅटिंग करत असताना पवित्र आत्म्या मला तुझी आवश्यकता नाही, माझ्याकडे ज्ञान आहे, बुद्धी आहे. वचन सांगते असे लोक देहिक जे अहिक बुद्धीचे असेल, जे बी लोकांच्या पत्रामध्ये आम्ही वाचलं, पवित्र आत्म्याची त्यांना आवश्यकता नाही. प्रकटीकरण 3:11 देवाचं वचन सांगतंय की तुला ज्या गोष्टी सांगल्या ते दृढ धर. दोन गोष्टी आम्ही पाहिलेत प्रियानो, एक धारण
दुसरी गोष्ट पवित्र आत्मा, ज्याने आम्हाला मुद्रित केलेला आहे, ज्याने आम्हाला स्टॅम्पिंग केलेलं आहे. किती लोक असे आहेत की जे होय मी माझ्या पवित्र आत्म्याला मी मेंटेन करते दररोज, दररोज ब्रदर मी माझ्या पवित्र आत्म्याला मेंटेन करते, दररोज मी सांभाळतोय. ज्या पवित्र आत्मा मला सांगतो या गोष्टी तू करू नकोस, या गोष्टीपासून तू पळून जा, या गोष्टीविषयी इतर लोकांना तू क्षमा कर, आणि होय ब्रदर मी त्या गोष्टी करतोय, मी माझं जीवन त्या पवित्र आत्म्याशी कनेक्टेड आहे, मी ते माझं पवित्र आत्मा मेंटेन करतोय, माझ्या पवित्र आत्मा माझ्या गीताच्याद्वारे आणि इतर गोष्टीपेक्षा आनंदित होण्यापेक्षा जे आज्ञा पालन मी करतोय त्याच्याद्वारे पवित्र आत्मा आनंदित होतोय. किती लोकांची साक्ष आहे प्रियानो, किती लोकांची साक्ष आहे. परमेश्वर वचन सांगतंय प्रकटीकरण 3:11 मी लवकर येत आहे. जे जीवनाचं मुकुंड मी तुला दिलंय तुझ्यापासून कोणी हिरावून घेऊ नये, जे तुझ्याकडे दिलंय ते दृढ धर. मला माहीत नाही प्रियानो परमेश्वराचा आत्मा या गोष्टी वचन सांगण्यासाठी सांगितला, परंतु भरपूर लोक असे आहेत की ज्याने अजून आपलं जीवन तारणामध्ये दिलं असताना आपलं तारण ते गमवत आहेत. पवित्र आत्म्याला भरपूर लोक खिन्न करत आहेत, खिन्न करत आहेत. ही बदलण्याची वेळ आहे, ही देवाला समर्पण करण्याची वेळ आहे की परमेश्वर पित्या माझं जीवन मी समर्पित करतो, माझं मी जीवन मी समर्पित करतो, मी माझं तारण गमलो होतं देवा, मी माझं तारण गमलो होतं, मी पापामध्ये जीवन जगवतो, लोकांना मी दाखवणारा एक आणि आतून मी एक व्यक्ती होतो, मी चर्चमध्ये एक होतो, ख्रिस्ती लोकांच्या सहभागीमध्ये एक होतो आणि घरामध्ये मी एक माझं जीवन जगवत होतो, परंतु पवित्र आत्म्या माझं जीवन तू यावेळी बदल, माझं जीवन तू बदल, माझं जीवन तू बदल. या प्रेम आपले मोबाईल आम्ही साईडला ठेवूया, कुठल्या कमेंटची गरज नाही, तुम्ही आणि तुमचा देव ही समर्पण करण्याची वेळ आहे. प्रभू माझं जीवन मी समर्पित करतो, माझं जीवन मी समर्पित करतो, पवित्र आत्मा मला स्पर्श कर, माझ्यामध्ये ज्या गोष्टी तुला आवडत नाही तुझ्या पवित्र अग्नीद्वारे त्या भस्मवून जाऊ द्या. माझं तारण मला टिकवायचं आहे, माझं तारण मला टिकवायचं आहे, पवित्र आत्मा मला तारण मला टिकवायचं आहे, मला तारण टिकवायचं आहे, मला ज्या दूर गोष्टी तू सांगल्या त्या दूर गोष्टी मला दूर धरायच्या आहेत. पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्या, पवित्र आत्म्याची मान उपस्थिती ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी पवित्र आत्म्याची मान उपस्थिती तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये आज ताबा घेत आहे, आणि परमेश्वराचा आत्मा प्रत्येकाचं हृदय आज शेक करत आहे, प्रत्येकाचं जीवन आज हलवत आहे येशूच्या नावामध्ये. देवाचा अग्नी तुमच्या जीवनामध्ये याच वेळी काम करू दे. Receive in the name of Jesus. देवाचा पवित्र अग्नी प्रत्येक हृदय हलवून टाकत आहे, कठीण हृदय थोडत आहे. देवाचा अग्नी, पवित्र अग्नी, ज्या ज्या लोकांनी तारण गमवत आहे, गमवलेलं आहे, जे पश्चाताप करत की प्रभू आम्ही आमचं तारण गमवलेलं आहे, पुन्हा एकदा आम्हाला तू शुद्ध कर, पुन्हा एकदा. पहिले यवन पहिल्या ते 7 सांगतं, येशूचं रक्त सर्वपणे शुद्ध करत. 9 सांगतं, जो कोण आपली पापी पत्री घेईल मी विश्वसनीय न्यायी देव आहे, त्याच्या प्रत्येक पापाची मी क्षमा करीन. अरे जीवन आज बदलत जाऊ दे, अरे हृदय आज नवीन होऊ दे, अरे बोलणं, अरे विचार देवाचा आत्मा प्रत्येक प्रत्येक व्यक्ती ज्यात समर्पण करते त्याला स्पर्श करता. आपल्या हात उंच करू त्याला सांगू, देवा जे पवित्र स्थानामध्ये मला तू घेऊन तर शुद्ध जल तू माझ्यावरती शिंपड, माझं जीवन तू बदल राजा, माझं जीवन तू बदल. शुद्ध जल तू छिडते, मन को मेरे बदलते, प्रार्थना हे हमारी आत्मा से तू भरते. या प्रियानु आपले हात आम्ही स्वर्गाकडे करूया. साखांती मरो आती बाश्या आती रियान दे रिया तू रोबो शाखा बाबा बा दिरिया रबांती बसेते रिया ते रासांदो पश्चातापाचा अंत करत, पश्चातापाचा अंत करत, पश्चातापाचा अंत करत प्रत्येकाच्या जीवनामध्ये काम करत. अरे कठीण हृदय निर्गम प्रमाणे देवाचं वचन जे हातोडा आहे, प्रत्येक कठीण हृदय फुटलं जाऊ दे येशूच्या नावामध्ये. तारणच्या ज्या लोकांनी कमवले बाप्पा पुन्हा एक वार तयार कर, पुन्हा एक वार तयार कर, पुन्हा एक वार तयार कर, पुन्हा एक वार तयार कर. मी का 7:18 वचन सांगत मला तयार करण्यात आनंद आहे. प्रभू आमच्या वरती तयार कर, आम्ही आमचं तारण कमवू, आमचा मुकुट आम्ही कमवले राजा. Prabhu Yes Father, Yes Lord Pavitra Ati Pavitra Sthan me Le chal Prabhu Mujhe ko tu Apne lahu se Dho de me
तेरे सामने झुकते हैं। जो कौन पश्चाताप करता है, जो कौन पश्चाताप करता है, करते देवाचा आत्मा तेरे जुनामध्ये काम करता है, झुकते हैं। या आपले हात जोरात करून या गीताच्या द्वारे आम्ही समर्पण करूया, आम्ही पश्चाताप करूया। आत्मा सच्चाई से आराधना करते हैं, आत्मा सच्चाई से आराधना करते हैं। शुद्ध जल तू छिड़क दे मन को मेरे पद तेरे सामने
तेरे सजदा हम करते गे आत्मा और सच्चा इसे आराधना करते गे अरे अरे हृदय अरे हृदय परमेश्वर अरे हृदय स्पर्श करता अरे जीवन स्पर्श करता हरेक जीवन स्पर्श करते पश्चाताप करत असताना देवाचा आत्मा पुन्हा एक बार तुम्हाला तो भरत आहे स्वीकार करा रिसीव 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 इन द नेम ऑफ जीसस रिसीव इन द नेम ऑफ जीसस रिसीव रिसीव इन द नेम ऑफ जीसस रिसीव 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 इन द नेम ऑफ जीसस रिसीव 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 यस थैंक यू जीसस धन्यवाद देतो या वेळेसाठी राजा थैंक यू जीसस आज आमच्यामध्ये तू आलास पवित्र आत्मा तू आम्हाला शिकवलंस धन्यवाद प्रकट करेन 3:11 प्रमाणे राजा आम्ही तारण आमचं कधीच गमू नये राजा पवित्र आत्मा जो ठेवतो आम्हाला दिलेस तो आम्ही कधीच गमू नये राजा जेव्हा तू येशील प्रभू तू जीवनाचा मुकुट आम्हाला प्रत्येकाला देशील आणि माझ्या प्रत्येक बहिणीशी भाऊशी तू बोलास धन्यवाद परमेश्वर पुन्हा एक वार पश्चातापाचा अंत करून तू दिलंस धन्यवाद पुन्हा एक वार ते वधस्तंभाकडे त्याला तू घेऊन आलास पवित्र आत्मा धन्यवाद योहान 3:30 प्रमाणे राजा माणसाचं नाव कमी होऊ दे आणि प्रभू तुझ्या नावाची मृत्यू होते माणसाचं नाव कमी होऊ दे आणि तुझ्या नावाचं मृत्यू होते धन्यवाद येतो प्रत्येकांना आशीर्वादित कर त्या आजारपणामध्ये प्रत्येक आजार येशूच्या नावाने बांधत आहे हरेक मणक्याचा आजार हरेक गुडघ्याचा आजार येशूच्या नावामध्ये सोडून जाऊ दे तुमचं आरोग्यदान स्वीकारा येशूच्या नावाने हरेक ताप येशूच्या नावामध्ये हरेक कणकणी येशूच्या नावामध्ये हिलवा तुमची लेकरं आजार आहे त्याच्या डोक्यावरती हात ठेवा परमेश्वर त्यांना स्पर्श करते आरोग्य दान देत येशूच्या नावावर प्रभू मध्ये 8:7 तुम्हाला मी स्वतः निर्भर करेन तुझ्या मनुष्याला हात ठेवायची गरज नाही प्रभू तू स्पर्श कर तू स्पर्श कर तू स्पर्श कर तू स्पर्श प्रत्येक ताप मी तुला आदित सोड प्रत्येक कणकणी प्रत्येक थंडी प्रत्येक सर्दी सोड येशूच्या नावावर Yes, thank you, Father. Thank you, Jesus. धन्यवाद जो उपस्थितीबद्दल प्रभू तू आलास तू शिकवलं सहाय्य केलंस मदत केलंस धन्यवाद थँक यू लॉर्ड ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू सामर्थ्य नावामध्ये करत आहे आमेन 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 जीसस हालेलुया हालेलुया माझा विश्वास आहे प्रभू नक्कीच तुम्ही आशीर्वादित झालेला आहात